प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला तपासल्यानंतर वैद्यकीय गुंतागुंतीमुळे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका असल्याचं डॉक्टर प्रियंका राऊत यांच्या लक्षात येतं. क्षणभरही न दवडता डॉक्टर राऊत आई आणि बाळ दोघेही सुखरूप राहावेत यासाठी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतात. बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याचं वजन असतं अवघं 1400 ग्रॅम. प्रसूती तर सुखरूप पार पडली पण बाळाला श्वसनाला त्रास होऊ लागला. डॉक्टर प्रियंका राऊत यांनी बाळावर अतिदक्षता विभागात उपचार केले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आलं आणि आई आणि बाळ दोघेही सुखरूप घरी गेले. ही घटना आहे डोंगरदऱ्यात वसलेल्या भोर तालुक्यातील. भोर तालुक्यात अनेक छोटी मोठी खोरी आहेत, वाड्या वस्त्या आहेत. आरोग्य सुविधांची वानवा असल्याने येथील स्त्रियांना बाळंतपणासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं. मात्र राऊत हॉस्पिटलच्या प्रियंका आणि चंद्रशेखर राऊत या डॉक्टर दाम्पत्याने त्यांचा हा प्रश्न कायमचाच सोडवलाय. ग्रामीण भागात स्त्रियांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टर प्रियंका राऊत यांच्या कार्याची दखल घेत दैनिक प्रभातने त्यांना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित केलंय. डॉक्टर प्रियंका राऊत यांच्याशी दैनिक प्रभातने साधलेला संवाद. प्रभातने खरं तर आम्हाला प्रकाश ज्योतात आणलं आणि ही पुरस्काररूपी कौतुकाचीच थापच आमच्या पाठीवर दिलेली आहे आणि ही आम्हाला प्रोत्साहन देईल पुढील कार्यासाठी. कार्यक्रम खूपच सुंदर आखलेला होता. पुरस्कार अर्थी पण खूपच वेगवेगळ्या स्तरातून शोधलेले होते त्याच्यामुळे आणि एकंदरीत कार्यक्रमाचं नियोजन खूपच उत्तम होतं.